पासून पुन्हा एकदा तुमच्या माझ्या राज्यामध्ये कोरोनाने डोकं वर काढलेलं आहे. त्याच्यामुळे राज्याच्या प्रमुखांनी सांगितलेलं आहे की कार्यक्रम एक तर मोठ्या प्रमाणावर घेऊ नका, आणि घ्यायचेच झालं काही महत्वाचे कार्यक्रम आत्तासारखे असतात तिथं साधेपणाने घ्या. खरं तर हा आपल्या पनवेलच्या दृष्टीनं JNPT असेल किंवा आमचं सिडको असेल त्या सगळ्या परिसराच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे. 400 कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त खर्च त्या सगळ्या संस्था मिळून करणार आहे. आणि मागं 2 टप्पे झालेले आहेत त्याचा उल्लेख आमच्या गुलाबरावांनी केला. 89-93 दुसरा टप्पा झाला आणि आता 2021 तिसरा टप्पा आपल्याला घ्यावा लागतोय न्हावा शेव्याचा पिण्याच्या पाण्याच्या करता. कशाला घ्यावा लागतोय? लोकसंख्या वाढतीये, नागरीकरण वाढतंय, औद्योगिकरण वाढतंय, तसं तसं पाण्याची गरज वाढतीये. आणि पाण्याच्या उपलब्धतेला मर्यादा आहे. पाऊस कमी अधिक पडतोय, घर धरणं बांधण्याच्यासाठी आता आपल्याकडं जागा जवळपास शिल्लक राहिलेल्या नाहीये, येणारा खर्च प्रचंड आहे. आणि या काळामध्ये धरणं बांधणं आणि पाणी पुरवठा योजना राबवणं एक मोठं आव्हान आमच्या महाविकास आघाडीच्या समोर आहे. पाणी पुरवठ्याची जबाबदारी स्वच्छता विभागाच्या आमच्या गुलाबरावजींच्यावर आहे. ते त्यांच्या परीनं प्रयत्न करतायत. काही अडचणी पण आहे, प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करून पुढं जायचं आहे. हे जात असताना आर्थिक संकट येत आहे. कोरोनाच्यामुळं अर्थव्यवस्थेला जी गती पहिली मिळालेली होती ती जरा रोखली गेलेली आहे. ज्याचा उल्लेख आमच्या एकनाथरावांनी केला की केंद्राचे GST मोठी रक्कम आज देखील येणं बाकी आहे. आणि अशा वेळेस नवीन हे सरकार आलेलं आहे, 1-1.5 वर्ष झालेलं आहे, लोकांच्या अपेक्षा प्रचंड वाढलेल्या आहेत. लोकांना वाटतं की आपल्या विचाराचं सरकार हे आपलं काम करून देतील. तरी देखील मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून इन्फ्रास्ट्रक्चर, ज्याला आपण पायाभूत सुविधा म्हणतोय, त्या पायाभूत सुविधाच्या बद्दल कुठेही आम्ही कॉम्प्रमाइज करत नाही. एकनाथरावांनी सांगितलं, आत्ताच येताना मुख्यमंत्री आम्ही न्हावा शेवा शिवडी ब्रिज संदर्भातलं काम चाललेलं ते पाहत होतो. न्हावा शेवापासून पलीकडे शिवडीपासून पलीकडे वरळीला तिकडं जाण्याच्या करता काल परवाच भूमिपूजन झालं. मेट्रोची कामं जोरात चाललेली आहेत, कोस्टल रोडची कामं चाललेली आहेत. रस्ते विकास महामंडळाने देखील पुणे मुंबई रोड घाटामध्ये अडचण येते त्याच्याकरता मोठा बोगदा, मोठे पूल, त्याचं काम जोरात चाललेलं आहे. आपल्या बरेच वर्ष आपल्या कोकणवासियांचं स्वप्न की आमचा गोवा मुंबई हायवे झाला पाहिजे, त्याला आता गती मिळालेली आहे. गडकरी साहेब परवाच मला म्हणले मी स्वतः तिथं जाऊन पाहणी करणार आहे. म्हणजे ह्या प्रकारे ही सगळी कामं चालली. राजकारण न आणता आपल्या कोकणचा आणि महाराष्ट्राचा कायापालट व्हावा. जे नागरीकरण प्रचंड होत आहे तसं बघितलं तर जास्तीत जास्त खरेदी विक्रीचे व्यवहार रायगड जिल्ह्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये होतात. अर्थमंत्री म्हणून ज्यावेळेस मी आढावा घेत असतो की रिसोर्सेस मिळत असताना कुठले कुठले जिल्हे त्याच्यामध्ये पुढं आहेत, तर त्याच्यामध्ये आपला रायगड जिल्हा आहे आणि शेजारचा पुणे जिल्हा आहे. बाकीच्याही जिल्ह्यामध्ये जिथं कमतरता आहे तिथं अधिक कसं देता येईल याबद्दलचा प्रयत्न निश्चितपणे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण करतोय. त्याच्यात बाळासाहेब थोरात असतील, जयंत पाटील असतील, भुजबळसाहेब असतील, एकनाथराव असतील, हे सगळेच आमचे वडीलधारी सहकारी त्याच्यामध्ये आहेत. ही पण बाब आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे. पनवेलला तर ही एकदा टप्पा 3 ची योजना झाली तर आज ह्या शहरामध्ये 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. पाण्याचा तुटवडा लक्षामध्ये घेता बुधवारपासून महानगरपालिकेने डिसेंबरपासूनच पाणी कपात करायला सुरुवात केलेली आहे. आणि साहजिक लोकांना वाटतं की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे. आम्ही ज्यावेळेस सांगतो करोनाच्या करता हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझर वापरा, अंतर ठेवा, मास्क वापरा, हात धुवायचे म्हणलं तर पाणी पाहिजेच. आणि त्याच्यामुळं पाण्याचं आगळं वेगळं महत्त्व आहे. आम्हाला आठवतंय सुरुवातीच्या काळामध्ये आमचे थोरले चुलते स्वर्गीय अप्पासाहेब पवार ते सगळे सांगायचे की पुढं
जगामध्ये देशामध्ये भांडणं होतील ती पाण्याकरता होती. ती तर चालूच आहे. म्हणून अजून आपण ऐकतो पाकिस्तानचं पाणी कुणी अडवलं, चायनाने काय केलं, भारताचं काय होणार, अशा पद्धतीच्या बातम्या आपल्या सगळ्यांच्या कानावर येतात. परंतु हे जरी येत असलं तरी मित्रांनो, यामध्ये आपण एक गोष्ट लक्षामध्ये घ्या की राज्या राज्यामध्ये पाण्याची वाद झाली, सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरणं गेली. आपलं पण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र इथं जो लवाद नेमला गेलेला होता त्याही संदर्भात आपण पाण्याच्या करता भांडत होतो. असे अनेक राज्यांची उदाहरणं देता येतील. परंतु आता जिल्ह्यामध्ये पण वाद सुरू झालेला आहे, तालुक्यामध्ये, गावामध्ये, इवन घराच्या शेजारी देखील पाण्याकरता भांडत असतानाचं चित्र आपण पाहतो. आणि म्हणून आता तरी आपण पाण्याचं महत्त्व ओळखलं पाहिजे. आभाळातनं पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब ना थेंब जमिनीमध्ये कसा मुरेल आणि तो साठवला कसा जाईल, शिवकालीन पाणी साठवण योजनेचा आदर्श ठेवून आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगची योजना घरोघरी सोसायट्यात राबवण्याचा निर्णय घेतला. घरी ग्लासात पिण्यासाठी गरजेइतकंच पाणी घ्या, उरलेलं पाणी फेकून देऊ नका. पाणी जीवन हे आजपर्यंत आपण ऐकत आलोय, आता ते अंमलात आणण्याची आपल्यावर वेळ आलेली आहे. परिसरातल्या नद्या, ओढे, झऱ्यांचं पाणी प्रदूषित होऊन देऊ नका. आत्ताचं पाणी हे पाताळगंगावरून आपण उचलणार आहे आणि त्या पाण्यात कपडे, जनावरं, गाड्या धुतल्या नाही पाहिजेत. पाण्याचा स्रोत आपण स्वच्छच ठेवला पाहिजे, त्याचं प्रदूषण होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. खरं तर आम्हा लोकांच्यावर हे सांगण्याची वेळ आता आलेली आहे. परंतु ही सांगण्याची वेळ कशामुळे आली तर लोकांना पाण्याचं महत्त्व आपण पटवून दिलं पाहिजे. पाण्याच्या संदर्भामध्ये तमाम जनतेला जागरूक करण्याची वेळ आलेली आहे. जसं पाठीमागच्या काळामध्ये लिहिणं वाचणं त्याला आपण साक्षर म्हणायचो, संगणक जर चालवायला आला तर संगणक साक्षर आपण म्हणायचो, प्रौढांच्यासाठी आपण शिक्षण दिलं तर प्रौढ साक्षर ते वर्ग आपण चालवायचो. त्याच धर्तीवर आता लोकांना जलसाक्षर बनवण्याचा आणि ते वर्ग चालवण्याची वेळ ही आपल्या सगळ्यांच्यावर आलेली आहे. गुलाबरावांचा पण तसाच प्रयत्न आहे. त्यांनी 4 तारखेला काढलेल्या GR बद्दलचा उल्लेख केला. आर्थिक परिस्थिती राज्याची कुठल्याला प्राधान्य दिलं पाहिजे, किती आपल्याकडे निधी येतोय त्याला खर्च करत असताना मग आम्ही पोलीस खात्याला, अन्न नागरी पुरवठा खात्याला, आमच्या वैद्यकीय शिक्षणाला, सार्वजनिक आरोग्याला, ह्या वेगवेगळ्या खात्याला, मदत पुनर्वसनला, ह्या सगळ्याला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतोय. पण तो गुलाबराव तुम्ही सांगितलेली गोष्ट खरी आहे की पिण्याचं पाणी हे देखील अतिशय गरजेची बाब आहे आणि त्याच्यामुळं याही संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून जी काही भरती मध्ये आपण पोलीस खात्याला, वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्याला दिली, तिथं टेक्निकल माणसं काही कमी पडत असतील तर त्याही संदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारकडनं निर्णय घेतला जाईल याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही आहे. इतर बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घ्या, राज्यात आणि देशामध्ये करोनाचा संसर्ग पुन्हा वाढायला लागलेला आहे, रुग्णांची संख्या दररोज वाढती आहे, तेव्हा सावध राहिलं पाहिजे, मास्क लावला पाहिजे, सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे, हात वारंवार धुतले पाहिजे, या त्रिसूत्रीचं पालन आपण करा. शहरात लॉकडाऊनची वेळ येणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आत्ता काही आपल्या यवतमाळ असेल, अमरावती असेल, अकोला असेल आणि तिथले पांढरकवडा, पुसद, आमचा अचलपूर असे काही तालुक्याची ठिकाणं असतील, इथं काही कठोर निर्णय घ्यावा लागला. आजपासून पुण्यामध्ये देखील रात्रीच्या वेळेस थोडंसं कडक भूमिका, तिथं देखील प्रशासनाला, सर्व राजकीय पक्षांना एकत्र घेऊन चर्चा करून लोकप्रतिनिधींशी तिथंही आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे. ह्याची पण आपण माहिती आपल्याला मिळालीच असेल. आणि त्याच्यामुळं जिथं लोकसंख्या जास्त आहे आणि आत्ताचा तर करोना पूर्णपणे त्या परिवाराला सगळा वेढून टाकतोय. आत्ताही अलीकडच्या काळामध्ये मी आत्ता हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलत होतो, आमच्यातले अनिल देशमुख, जयंत पाटील, सतेज पाटील, काल भुजबळ साहेबांना पुन्हा करोनाचा त्या ठिकाणी झाला, पुन्हा म्हणजे आत्ता पहिल्यांदा झाला पण त्यांना करोना झाला. डॉक्टर राजेंद्र शिंगणे, अनेक मंत्री महोदयांना त्या ठिकाणी करोना झालेला आहे आणि संख्या तर दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.
एकदा लॉकडाऊन केल्यानंतर संपूर्ण अर्थव्यवस्थेची घडी विस्कटून जाते हे आपण पाहिलंय. ज्यांचे दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळची चूल पेटती त्यांची तर एवढी बिकट अवस्था होते की कसं जगावं हा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण होतो. आणि त्याकरता मग इथली पालकमंत्री आदिती तटकरे असतील, इथले सगळे माझे खासदार आमदार असतील, त्या सर्वांनाच मला सांगायचं आहे की याच्यामध्ये कालच स्वतः राज्याच्या प्रमुखांनी राज्यातल्या जनतेला त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, काय काळजी घेतली पाहिजे, पुढं काय आपल्या पुढं काही निर्णय घेण्याची गरज आहे, हे सगळं सांगितलेलं असलं तरी देखील लोकांचं गांभीर्य म्हणजे त्यांची भीती त्याच्यातनं निघून गेलेली आहे आणि ते फार काळजीचं आहे. कठोर निर्णय घेण्याची वेळ कृपा करून राज्यावर येऊन देऊ नका, हाच मेसेज या कार्यक्रमाचं निमित्त साधून मला महाराष्ट्रातल्या सर्व बंधू भगिनींना द्यायचा आहे, नागरिकांना द्यायचा आहे, ग्रामस्थांना द्यायचा आहे. गुलाबराव, तुम्ही एक चांगला मोठा असा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला आहे. 500 जवळपास 400 वर काही कोटीची योजना ही काही लहान योजना नाही. एवढ्या मोठ्या योजनेचं आज भूमिपूजन आज राज्याच्या प्रमुखांच्या हस्ते होत आहे. 2.5 वर्षामध्ये काम पूर्ण झालं पाहिजे, कुठलाही अडचण त्याच्यामध्ये येता कामा नये. कॉन्ट्रॅक्टरनी अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं काम हे केलं पाहिजे. कामाचा दर्जा प्रत्येक टप्प्यावर कसा चांगला राखला जाईल, प्रकल्पाचं काम संपूर्ण उत्कृष्ट कशा प्रकारचं राहील, दर्जात कुठल्याही परिस्थितीत 19-20 हे उणीव सुद्धा चालणार नाही, कामात कुठल्याही त्रुटी राहता कामा नये, अशा प्रकारची अपेक्षा मी संबंधितांच्याकडनं त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि त्याकरता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पूर्णपणे आपली स्वतःची सगळी ताकद पणाला लावेल. मला गुलाबरावांना सांगायचं की गुलाबराव, तुम्ही काय किंवा चहांदे काय किंवा निंबाळकर काय, तुम्ही तिघांनी एकत्र बसा. जरी आता आपल्याला 1 तारखेपासून अधिवेशन अर्थसंकल्पीय सुरू होणार असलं तरी देखील एक लॉंग टर्मचा काहीतरी कार्यक्रम कशा प्रकारे असला पाहिजे, कारण मागं मी पण 10 वर्ष पाणीपुरवठा विभाग सांभाळलेला आहे, त्याच्यामुळं या पाणीपुरवठा विभागातले अनेक बारकावे मला देखील माहिती आहेत. आपण तिघं एकत्र बसा, त्याच्यातून काय आपल्याला कशी पावलं उचलली पाहिजे. परंतु महाविकास आघाडीच्या या टर्ममध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलं गाव कुठला परिसर पिण्याच्या पाण्याच्या पासून वंचित राहणार नाही. काही शहरी भागामध्ये स्वतः एकनाथराव शिंदे इथं आहेत, त्यांची मदत त्या ठिकाणी घेतली जाईल. आणि बाकीच्या बाबतीमध्ये जिथं मदत लागेल तिथं मुख्यमंत्री साहेबांची मदत आपण मागूया. पण ह्या राज्यातल्या जनतेला पाण्याच्या पासून एक चांगल्या प्रकारची मदत करण्याची भूमिका ही निश्चितपणे आपण सगळेजण मिळून स्वीकारूया, ही अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाला मला पाणीपुरवठा स्वच्छता विभागाने गुलाबराव तुम्ही आग्रहपूर्वक बोलवलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो. आपण सगळेजण आला, थोडंसं लोकप्रतिनिधींना पण अंतर सुरक्षित ठेवायचं आहे, अंतर ठराविक अंतरावर बसायचं आहे, त्याच्यामुळे पहिल्यांदाच काही आमच्या आमदारांना समोर बसावं लागलं, त्याबद्दल त्यांनी गैरसमज करू नये अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.